समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या नऊ अतिरेक्यांनी गर्दीच्या ठिकाणी अमानुषपणे बेछूट गोळीबार सुरू केला आणि तो दिवस होता, तो दिवस काळा नोव्हेंबरचा। बुधवार 26 आणि क्रूरख 20 धडाधडा हॉटेल ताज पेटले, धडाधडा हॉटेल ताज पेटले, धडाधडा हॉटेल ताज पेटले। अरे समोर सागराचे काळीज फाटले, समोर सागराचे काळीज फाटले, समोर सागराचे काळीज फाटले। आणि पाकचे अतिरेक हाकले आजी, पाकचे अतिरेक हाकले आजी। नऊ अतिरेक्यांनी गर्दीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार सुरू केला, एकच पळापळ सुरू झाली आमच्या मुंबई शहराला वाचवण्यासाठी। अधिकाऱ्यांची गुप्त बैठक झाली आणि 3 जिगरबाज वाघाचे काळीज असणारे अधिकारी धावले। छातीचा करुणिया कोट चढून जॉकेट उठले झटपट, कामटेकर करे साळसकर उठले, कामटेकर करे साळसकर उठले, कामटेकर। अरे त्यांना मृत्यूचे भय कुठले, त्यांना मृत्यूचे भय कुठले, त्यांना मृत्यूचे भय कुठले। अन बेभान होऊन पळत सुटले आहे। एकाच गाडीत बसून आमचे जिगरबाज 3 अधिकारी अतिरेकी असलेल्या ठिकाणी पोहोचले। दबा धरून बसलेले अतिरेक्यांनी बेछूटपणे धाड 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 गोळ्यांचा वर्षाव सुरू केला। एका पाठोपाठ आमचे 3 जिगरबाज पोलीस अधिकारी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि बंधूंनो इथंच काळाने घात केला, काळाने केला घात।